पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांपासून पनवेल आणि नवी मुंबई परिसरात दिवसेंदिवस बँकेमध्ये ATM मधून पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना पैसे काढण्यासाठी मदत करतो या बहाण्याने त्यांचे ATM कार्ड आणि पिन घेऊन हात चलाखीने त्यांना दुसरेच ATM कार्ड देऊन त्यांचे बँक खात्यातून पैसे काढून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगारांना गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 6 गुन्हे उघडकीस आणले आहेत. कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कामोठ्यातील HDFC बँकेतील ATM मशीनमधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला एका अनोळखी इसमाने मदत करतो या बहाण्याने त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्याकडील ATM कार्ड आणि पिन नंबर घेऊन हात चलाखीने त्यांना दुसरा ATM कार्ड देऊन त्यांच्याकडून घेतलेल्या ATM कार्डने दुसऱ्या HDFC बँकेच्या ATM मशीनवरून 1 लाख रुपये काढून त्यांची फसवणूक केल्याने कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून आरोपीबाबत गोपनीय बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार सय्यद कमलुद्दीन खान आणि मोहम्मद शाबान इलियास खान यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अतिशय कौशल्याने तपास केला असता त्यांनी कामोठे, खारघर, खांदेश्वर, कापूरबावडी, वासिंद आणि कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केल्याचे समोर आले आहे. या आरोपींकडून 80,000 आणि गुन्ह्यात वापरलेली वेदना कार जप्त करण्यात आली आहे.